माझ्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अक्षय तृतीये दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची कशी पूजा करायची आहे। आणि खूप सोपी साधी पूजा आहे, कोणीही करू शकतं इतकी सोपी पूजा आहे। पण 22 एप्रिलला म्हणजे शनिवारी अक्षय तृतीये दिवशी अशी पूजा न विसरता तुम्ही करा। कारण असं लक्ष्मी मातेची, भगवान विष्णूंची जर पूजा आपण केली तर आपल्याला खरंच खूप चांगलं चैतन्यमय वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि त्याची जी फलप्राप्ती असते ती खूपच चांगली असते। त्यामुळे असं पूजन तुम्ही अक्षय तृतीये दिवशी नक्की करा, ते करायला विसरू नका। कारण अक्षय तृतीयेला केलेलं लक्ष्मी मातेचं पूजन, भगवान विष्णूंचं पूजन हे तुम्हाला अखंड फळ देणारं असतं आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी त्यामुळे नांदते। तर लगेचच बघूया आपण की हे पूजन कसं करायचं, त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता आहे, तुम्ही कोणत्या वेळेला ही पूजा करायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर यावर्षी अक्षय तृतीया आलेली आहे, 22 एप्रिल 2023ला म्हणजे शनिवारी अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी तुम्हाला दिवसभरात कधीही ही पूजा मांडणी तुम्ही करू शकता। तर त्यासाठी एक चौरंग घेतलेला आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरलेलं आहे आणि लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचा असा फोटो असेल तुमच्याकडे तर तो अवश्य तुम्ही पूजनामध्ये मांडा। त्याचबरोबर तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही तांब्याचा, चांदीचा किंवा स्टीलचा देखील असा तांब्या घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, फूल आणि 5 आंब्याची पानं त्यामध्ये टाका आणि नारळ ठेवून असा मंगल कलश तुम्ही सुरुवातीला तिथे पूजन करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही पूजा मांडणी करताना सुरुवातीला मंगल कलशाची स्थापना करायची आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे। तर त्याचबरोबर आता आपल्याला इथे पानाचे विडे ठेवायचे आहेत, म्हणजे 2 पानाची जोडी ठेवायची आहे, त्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत दोन्ही पानांच्या विड्यांवरती। आता आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपण दुधाने, स्वच्छ पाण्याने त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृताने देखील तुम्ही स्नान घालू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची पण पूजा करून घ्यायची आहे। दुधाने, स्वच्छ पाण्याने, पंचामृताने माता लक्ष्मीला पण तुम्ही अक्षय तृतीये दिवशी अवश्य स्नान असं घालून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। माता लक्ष्मीला असं स्नान किंवा अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचा तुम्ही जप करा आणि अभिषेक केलेलं पाणी फेकून न देता असं झाडांना तुम्ही घालू शकता। आता आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत पानांवरती, त्यावरती हळद कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची आधी स्थापना करून घेऊया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशी गणपती बाप्पांची आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला पण आपल्याला तिथे स्थापना करायची आहे। माता लक्ष्मीची गणपती बाप्पांना कुंकू लावून घ्या, अक्षता, ओल्या अक्षता करून त्या गणपती बाप्पांना तुम्ही लावा आणि अष्टगंध लावून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता जो फोटो आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा, त्याला देखील तुम्हाला माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, भगवान विष्णूंला चंदन अष्टगंध वाहून घ्यायचा आहे, लावून घ्यायचा आहे टिळा। तर अशा पद्धतीने आपल्याला फोटोचं पूजन करायचं आहे, कलशाचं देखील पूजन करायचं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रिय असलेलं जे श्रीयंत्र आहे आणि त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ जी आहे त्याचं देखील तुम्ही पूजेमध्ये अवश्य पूजन करा। कारण हे अतिशय त्यांना प्रिय आहे। श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं ते आसन आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला कवड्या जर असतील तुमच्याकडे तर कवड्यांचं देखील पूजन करून घ्या, त्या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। आता बघा, असं एखादं चिनी मातीचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते पूर्णपणे असं तांदळाने भरून घ्या, किंवा मग छोटंसं मातीचं सुगडं किंवा मडकं असेल तर ते भरून घ्या तांदळाने। पूर्णपणे आपल्याला ते तांदळाने भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यावरती तुमच्या घरामधले जे काही दागिने आहेत
ते तुम्हाला त्या तांदळावरती पुजायचे आहेत, हळद कुंकू त्या दागिण्याला वाहून घ्यायचे आहे। आणि अशा प्रकारे अक्षय तृतीयेपासून आपण आंबा खायला सुरुवात करतो, तर पहिल्यांदा आपण आंब्याचं पूजन करायचं आणि देवांना आपल्या कुलदेवांचं स्मरण करून हा जो आंबा आहे तो पहिल्यांदा आपल्याला या पूजेमध्ये मांडायचा आहे, पूजन करायचं आहे। आंब्याला देखील हळद कुंकू वाहून अक्षता वाहून त्याचं पूजन करायचं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि अक्षय तृतीयेपासूनच आंबा खायला सुरुवात केली जाते। अशा प्रकारे पूजनामध्ये तो आंबा तुम्ही मांडा, त्याचं पूजन करा, कारण सीझनचा जो पहिला आंबा असतो तो आपण या दिवशी देवांच्या समोर ठेवून तो देवांना आधी त्याचा नैवेद्य दाखवत असतो आणि मग आपण तो खायला सुरुवात करत असतो। म्हणून आंब्याचं पूजन हे या पूजेमध्ये केलं जातं। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे आणि गणपती बाप्पांना जान्हव अर्पण करून गुळ खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। धूप आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे। लक्ष्मी मातेची आरती तुम्ही न विसरता म्हणा, त्याचबरोबर श्री सूक्तमचं पठन पण तुम्ही या दिवशी अवश्य करा। आणि न चुकता तुम्हाला दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला हळद या पूजेमध्ये वापरायची आहे। त्याचबरोबर आपल्याला लवंग या दिव्यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला दोन वेलची घ्यायच्यात, हिरव्या वेलची, आणि माता लक्ष्मीला त्या अर्पण करायच्या आहेत। बघा, वेलची आणि जी लवंग आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या आवडतीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला या पूजनामध्ये त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे। कारण अक्षय तृतीया हा असा दिवस आहे, त्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा केली, थोडीशी जरी सेवा केली, तर त्याचं तुम्हाला पुण्य खूप जास्त मिळतं आणि माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरी वास करते। त्यामुळे या दिवशी थोडीशी जरी तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केली तर त्याचं तुम्हाला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं। त्यामुळे या दिवशी न विसरता न चुकता अशी माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा तुम्ही करा। अगदी सोपी पूजा आहे ही पूजा। तुम्ही 22 एप्रिल रोजी शनिवारी दिवसभरात कधीही करू शकता, सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता, किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल दिवसभरात तेव्हा तुम्ही ही पूजा नक्की करा। पण करायला विसरू नका ही पूजा, कारण अत्यंत फळ देणारी आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल अशी या पूजेमध्ये प्रचंड अशी ताकद असते। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी नक्कीच अशी पूजा तुम्ही करा। त्याचबरोबर श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करायला या दिवशी विसरू नका। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला खीर करू शकता, भगवान विष्णूंना प्रसादाचा जो शिरा आहे तो करू शकता, तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ करू शकता। त्याचबरोबर आमरस पुरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, त्याचबरोबर स्त्री पुरुष दोघेही ही पूजा करू शकतात, किंवा नवरा बायकोने एकत्र जोडीने जरी केली ही पूजा तरीही चालू शकते। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने अक्षय तृतीयेचं पूजन कसं करायचं हे त्यांना देखील कळेल आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल सर्वांसाठी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा।